तरी तुम्हाला सांगतोय मी, अहो सीसीटीव्ही बसवून घ्या. चोरीचं प्रकरण आहे, सीताफळ चोरीला गेलेलं आहे. मला माहीत आहे ना बाहेरचं जग कसं आहे. या प्रश्नावरती बाहेरच्या जगाला सामोरे जाण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याला दुबळं नको बनवू असा संवाद कोणत्याही पालकांमध्ये आजही होत नाही. उलट आपल्या मुलांनी चार भिंतीत राहावं असं पालकांना वाटतं. मात्र निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित धप्पा या मराठी चित्रपटातील हा संवाद काहीतरी वेगळं सांगू पाहतोय. हे चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळते. बहुप्रतीक्षित धप्पा या चित्रपटाला 65व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून नर्गिस दत्त पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं होतं. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुलं गणेशोत्सवासाठी झाडे पळाली हे नाटक बसवण्याचा निर्णय घेतात, ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण विषयाचा संदेश देणार आहेत. या नाटकाच्या लेखिकेनं वेगवेगळ्या पात्रांच्या मदतीनं हा संदेश दिला आहे, ज्यामध्ये येशू ख्रिस्त या पात्राचा पण समावेश आहे. मात्र काही जणांना ही बाब खटकते आणि परिणामी या लहान मुलांच्या नाटकाला विरोध होतो. त्यांचे पालकसुद्धा त्यांच्या बाजूने उभं राहत नाहीत. ज्या वयाच्या मुलांना राजकारण म्हणजे काय असा प्रश्न पडतो, ती मुलं या नाटकाचा प्रयोग करण्यासाठी मिशन झॅप झॅप आखतात. त्याचा रंजक प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अनेक लहान मुलांसह इरावती हर्षे, सुनील बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तेव्हा मंडळी, अनोखा संदेश देणारा आणि पर्यावरणाला पूरक असा हा चित्रपट आपण पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आणि मुख्य म्हणजे हा ट्रेलर आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि हा व्हिडिओ लाईक तसंच शेअर करायला विसरू नका. तसंच मराठी सिने इंडस्ट्रीतली भित्तम बात आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त अल्ट्रा मराठी. सांस्कृतिकपणा म्हणून त्याचं पावित्र्य बिघडतं. मग तुम्हाला ही पोरं गणपती पुढे विभत्सपणे नाचताना चालतात म्हणजे कसं आहे की तुम्ही आता हे नका करू तर एक धाक पाहिजे.